पुणे महानगरपालिका शिवाजीनगर गोलवड क्षेत्रीय कार्यालय सध्या पुणे शहरामध्ये G20 ची परिषद होत आहे. या परिषदेच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक आणि मुकदम सेवक आणि जो आमचा स्टाफ आहे यांच्यामार्फत सार्वजनिक रस्त्यांवरती जे नागरिक पान गुटखा असे मसालेदार पदार्थ खाऊन रस्त्यावर थुंकतात आणि रस्ते घाण करतात प्रामुख्याने अशा नागरिकांवरती दंडात्मक कारवाई ही केली जात आहे आणि त्यांना 1000 रुपये अशी दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांना आमचं हेच आव्हान आहे, पुणे शहरामध्ये आता G20 परिषद होत आहे, या अनुषंगाने परदेशी पाहुणे आपल्या पुण्यामध्ये येत आहेत. आपल्या पुण्याचं नाव लौकिक वाढवण्यासाठी तसेच स्वच्छता राहण्यासाठी आज महानगरपालिका 24 तास काम करत आहे, तर नागरिकांनी त्यात सहकार्य करावे. सध्या G20 च्या माध्यमातून आपण सर्व मुख्य रस्ते साफसफाई करून घेत आहोत. नागरिकांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करावा. रस्त्यावरती अस्वच्छता करू नाही, पान गोवा तंबाखू खाऊन अस्वच्छ भिंती करू नाहीत आणि पुण्याला एक सहकार्य करावा. पुण्याचे ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण नागरिक सर्वांनीच यामध्ये सहभाग घेऊन पुणे आपलं स्वच्छ सुंदर राहील यासाठी सहकार्य करावा, हीच आमची महानगरपालिकेची अपेक्षा आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी की रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नये. घरात येणाऱ्या स्वच्छ सेवेच्या संस्थेच्या सेवकांकडेच कचरा वेगवेगळा करून द्यावा, ओला आणि सुका, त्यामुळे रस्त्यावर कचरा येणार नाही आणि आपल्या घरातून कचरा गेला जाईल. नागरिकांनी स्वच्छतेचे सर्व प्रकारे भान ठेवून सर्व काम कचरा वर्गीकरण करावे, हीच विनंती. साफसफाई करत असताना बरेचसे नागरिक असे होते की जे ज्यांना कळते पण तरी देखील रस्त्यावरती ते घाण करत होते, तर आम्ही त्यांना त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि माझं नागरिकांना हेच म्हणणं आहे की सहकार्य करावे आम्हा सगळ्यांना, आपलं पुणे स्वच्छ ठेवावे, हीच विनंती.